धुळे जिल्ह्यातील सावकारांनी लाटलेल्या दलित आदिवासींच्या वडिलोपार्जित जमीन परत मिळण्यासंदर्भात बिलिस्तान लायन सेनेच्या वतीने आज रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र शासनामार्फत दलित आदिवासींसाठी राज्यभरात विकासाच्या अनेक योजना राबविल्या जातात, परंतु दारिद्र्याच्या खाईत लोटलेल्या दलित आदिवासींना 100 वर्ष मागील आदिवासींना त्या काळी सावकारांनी किंवा मोठ्या शेतकऱ्यांनी आर्थिक पलोबने देऊन व्यसनाधीन करून चिरीमिरी कर्ज देऊन त्यांच्यावर व्याजाचा भला मोठा डोंगर उभा करून त्या जमिनी त्यांनी सहजरित्या हडप केलेल्या आहेत. आणि आज तोच दलित आदिवासी विविध नावांच्या योजनांच्या मागे जमिनी मागण्यासाठी वर्षानुवर्षापासून कार्यालयाच्या चक्रात खेतत आहे. म्हणून बिलिस्तान लायन सेनेमार्फत प्रदेशाध्यक्ष पंडितजी तडवी, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष नेरकर व धुळे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सावकारांनी नाटलेल्या दलित आदिवासींच्या वडिलोपार्जित जमीन परत मिळवून देण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज रोजी जिल्हाधिकारींना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, किचन माळचे सुनील पवार, दिलीप सोनवणे, संतोष माळचे, प्रदेशाध्यक्ष पंडित तडवी, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष नेरकर, सुकमाबाई सोनवणे, लालचंद माळचे यासह वादी उपस्थित होते. लायन सेनेच्या बिलिस्तान लायन सेनेच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी तो धुळे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. त्या निवेदनामध्ये धुळे जिल्ह्यातील दलित आदिवासींच्या प्रश्नांवर, म्हणजे जमिनींच्या प्रश्नावर, दलित आदिवासींच्या वडिलोपार्जित पारंपरिक शासनाने इनामी दिलेल्या जमिनी सावकारांनी ज्या काही लाटून ठेवलेल्या आहेत, ज्या काही हस्तगत केल्या आहेत, ज्याला म्हणतात ना, ज्यांनी व्यसनाधीन करून आदिवासी तरुणांना, आदिवासी दलितांना, दलित आदिवासींना व्यसनाधीन करून ज्या काही जमिनी हडप करून घेतल्या आहेत, त्या जमिनी शासनाने परत मिळवून द्याव्यात हे शासनाचं कर्तव्य आहे. महाराष्ट्रामध्ये GR आहे की दलित आदिवासींच्या जमिनी इतर हस्तांतरित होऊ नये याच्यासाठी शासनानेच ही कारवाई करावी की शासनाने ज्या काही जमिनी सरकारने आदिवासी दलितांना दिल्या आहेत त्या जमिनी सावकारांच्या ताब्यातून परत आदिवासींच्या दलितांच्या ताब्यामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी बिलिस्तान लाईन सिरीज मार्फत इथं निवेदन सादर करण्यात आलं आहे.